टूम्स आर कन्सिडर्ड व्हेरी फॉश आफ्टरनून टी आणि हाय टी यामध्ये खूप फरक आहे हॅलो नमस्कार कसे आहात मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते आपण या चॅनेलवरती यूके बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्ही कडे मिळेल तर मंडळी आज चौदा फेब्रुवारी विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आय बिलीव्ह यू गायज ऑर स्पेंडिंग टाईम विथ युअर लवड वन्स विथ युअर फ्रेंड्स फॅमिली और युअर एन्जॉयिंग डूईंग थिंग्स दॅट यू लव्ह टू डू आय जस्ट वॉन्टेड टू शो यू की मी युकेमध्ये व्हॅलेंटाईन्स डे कसा साजरा केला आणि मी तुम्हाला थोडक्यात दाखवणारे ऍक्च्युली दाखवण्याचं कारण असं की युकेमध्ये व्हॅलेंटाईन्स डेला खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात पण व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी काहीच नसतं आणि नंतरही काहीच नसतं युकेमध्ये व्हॅलेंटाईन्स डे खूप सिरियसली घेतला जातो जसा भारतात देखील खूप घेतला जातो पण भारतात जेवढं सेलिब्रेशन होतं तेवढं युकेमध्ये सेलिब्रेशन होत नाही जसं भारतात टेडी बेअर डे रोज डे दिस डे डॅट डे असे भरपूर डेज असतात युकेमध्ये असे कुठलेही डेज नसतात युकेमध्ये फक्त व्हॅलेंटाईन्स डे असतो आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी पब्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेन्यूज असतात कॅन्डल लाईट डिनर्स असतात लोक बाहेर जातात रोजेस विकायला असतात आणि लॉकडाऊनमध्ये स्पेशली असं मला बघायला मिळालं की जरी लॉकडाऊन होतं आणि नॉन इसेन्शियल गोष्टींवरती बंदी होती म्हणजे तिथे चिकटपट्ट्या लावून ठेवल्यात की या वस्तू विकत घ्यायच्या नाहीत पण तरी व्हॅलेंटाईन्स डेच्या गोष्टी तिथे विकायला ठेवल्यात तर दॅट वॉज लाईक वाव जसं की इथे नॉन इसेन्शियल वस्तूंवरती अशा चिकटपट्ट्या लावल्यात आणि असं लिहिलंय की डू नॉट इवन ब्राऊज दोज आयटम्स विच आर नॉट इसेन्शियल फॉर लिव्हिंग पण हे सगळं असून व्हॅलेंटाईन्स डेच्या वस्तू तुम्ही बघू शकता इसेन्शियल म्हणून लिस्ट केल्या होत्या आणि त्या इथे तुम्हाला दिसू शकतात आजकाल सगळेच सण कॅपिटलिस्ट ड्रीम असे झालेत म्हणायला हरकत नाही अगदी लॉकडाऊन होतं तरीसुद्धा नॉन इसेन्शियल गोष्टींवरती बंदी आहे सुपर मार्केटमध्ये विकायला तरीसुद्धा व्हॅलेंटाईन्स डेच्या गोष्टी सुपर मार्केट्समध्ये विकायला अवेलेबल होत्या आणि ॲ वॉज लाईक वाव म्हणजे सगळं नॉन इसेन्शियल गोष्टी खरेदी करायला सुपर मार्केट्सनी जरी बंदी असली तरी व्हॅलेंटाईन्सच्या गोष्टी त्यांनी इसेन्शियल गोष्टींमध्ये ठेवल्या होत्या आणि याचं कारण असं आहे की सेंट व्हॅलेंटाईन जो होता त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो आणि लोक खूप अगदी प्रामाणिकपणे तो घेतात व्हॅलेंटाईन्स डे जेव्हा असतो तेव्हा बऱ्याचशा पब्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये किंवा टी रूम्समध्ये लोक खूप कपल्ससाठी वेगवेगळ्या ऑफर्स असतात किंवा मीलमध्ये काही वेगळं वेगळं हार्ट्स वगैरे असं करून जेवण वगैरे दिलं जातं दॅट इज व्हेरी कॉमन nice. पण टी रूम ही व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी युकेमध्ये एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे रूम्स आर फॉश त्याच्यामुळे आय वॉन्टेड टू ट्राय दॅट की नक्की काय असतं पुढे व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे अर्थात आफ्टरनून टी आणि हाय टी यामध्ये खूप फरक आहे चाहा, चाहा टी रूममध्ये जर तुम्ही गेला तर तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहा आणि चहासोबत कॉम्प्लिमेंट होणाऱ्या गोष्टी मिळतात चहा सोबत कॉम्प्लिमेंट होणाऱ्या गोष्टींबरोबर चहा सर्व करणं म्हणजेच बिस्किट केक किंवा क्लॉटेड क्रीमसोबत काही बन्स असं जेव्हा सर्व केलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं आफ्टरनून टी आणि जेवणाबरोबर जो चहा सर्व केला जातो त्याला म्हणायचं हाय टी आपल्याकडे सर्रास हाय टी असा शब्द मी ऐकलेला आहे पण तो हाय टी हा इथे शेफर्ड्स बरोबर किंवा फिश पायबरोबर म्हणजे ट्रेडिशनल ब्रिटिश मील ऑप्शन्सबरोबर जेव्हा चहा सर्व केला जातो तेव्हा दॅट इज कॉल्ड हाय टी आणि जेव्हा चहाला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या गोष्टी म्हणजे चहा बिस्किटं केक बन्स आणि क्लॉटेड क्रीम बटर हे सगळं जेव्हा सर्व केलं जातं तेव्हा दॅट इज कॉल्ड आफ्टरनून टी आणि म्हणून Kind of आफ्टरनून टी इज काइंड ऑफ फेमस आणि बरीच लोक व्हॅलेंटाइन्स डे आफ्टरनून टी साठी जातात आणि त्यासाठी बुकिंग्स खूप आधीपासून करावी लागतात कारण बरीच लोक आफ्टरनून टी ला बाहेर जातात सो इन लॉकडाऊन वॉट आय डीड वॉज मला एक टी रूम कळाली की जिथे खूप छान मस्त आफ्टरनून टीचं सगळं काही आयतं बनवलेलं मिळतं यू जस्ट मेक कप ऑफ टी ॲट होम आणि गरम चहाबरोबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात सो वी जस्ट ऑर्डर दॅट ते घरी आलं आणि आम्ही एकत्र सगळ्यांनी मस्त खाल्लं आणि दिस वॉज जस्ट अ वंडरफुल एक्सपिरियन्स आणि टी विथ यू आफ्टरनून टी मधला कॉमन मेन्यू म्हणजे फिंगर सँडविचेस त्यामध्ये जनरली टुना सँडविच चिकन सँडविच आणि एग एन मेओ सँडविच असं असतं त्याचप्रमाणे किश असू शकतं सॅलड असतं आणि स्वीट्स हे टी रूम टू टी रूम बदलू शकतात आता इथे तुम्हाला मिन्स स्पाइस दिसू शकतात मूस आहे पार्सल आपण म्हणतो तसं इथे टेक म्हणतो पार्सलला आणि मी ते टेक आणले होते इज अ लवली टी रूम हु आर डिलिव्हरिंग थिंग्स टू युअर होम आणि म्हणून मी तशा टी रूम मधनं काही फूड आणलं होतं आणि ते मी घरी डिलिव्हर केल्यानंतर आम्ही एन्जॉय केलं आणि इट वॉज जस्ट फॅन्टुली डचेस ऑफ बेडफर्ड अॅना मॅरिया रसेल हिने आपली भूक भागवण्यासाठी लंच आणि डिनरच्यामध्ये आफ्टरनून टी हा ऑप्शन सुरू केला आणि तो ब्रिटनमध्ये पाश म्हणून प्रसिद्ध झाला जसं लॉकडाऊन संपेल तसं मी आय विल ट्राय मला खूप गेल्या जूनपासनं आफ्टरनून टी कसा असतो आणि टी रूम्स कशा असतात हे दाखवणारा एक मस्त व्हिडिओ बनवायचा होता पण लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आय कुडंट डू दॅट आणि त्याच्यामुळे मी टी रूमचा एक मस्त व्हिडिओ नक्की लवकरात लवकर बनवेन जसं लॉकडाऊन संपेल तेव्हा तर मंडळी होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल होप यु गायज आर हॅव्हिंग नाईस टाईम युअर एन्जॉईंग युअर व्हॅलेंटाईन्स डे हॅव्ह अ गुड डे आणि मंडळी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरताय प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं घंटेचं बटन दावायला विसरू नका कारण तुम्ही व्हिडिओज बघता आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरता चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय